मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात आल्यानंतर आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी जलपूजन केले। तसेच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनीही जलपूजन करत हे पाणी महाविकास आघाडी सरकारमुळे आले असा दावा केला आहे। त्यामुळे आता म्हैसाळच्या पाण्याच्या श्रेयवादावरून पंढरपूर आणि मंगळवेढ्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकारण चांगलेच तापले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदार परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगितले आहे। याची चर्चा पंढरपूर मंगळवेढ्यातील अनेक ग्रुपवर सध्या सुरू आहे। निवडणुकीनंतरही मंगळवेढ्यात पाणी प्रश्नावरून संघर्ष पाहायला मिळू लागला आहे। मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शुक्रवारी पोहोचले। त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याच्या पूजनासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढले। त्यात त्यांनी 1992 ते 1993 पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील 7 प्रकल्पांचा समावेश केला होता। त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला। त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी साधारण 3000 कोटी रुपये मंजूर करून दिले। या योजनेअंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी सोशल मीडियावरील अकाउंटवरून मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे। स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते। ते पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला। जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचा आदेश दिला। यामुळेच म्हैसाळचे पाणी मारोळी शिरनांदगी हद्दीमध्ये दाखल झाले आहे असा दावा भगीरथ भालके यांनी केला आहे।